करोटी फोड़ा फोड़ा मगास पासून तिसरी प्लेट फुटते ही मुद्दाम नाही फोडत आहे प्लेट सच खराब आहेत जरा धक्का लागला की फुटत आहेत ओ साहेब खराब प्लेट्स नाही आहेत खराब तुमचा मूड आहे उगाच आमच्या प्लेटच्या नावाने नका बिल फाडू जाऊ दे कंटाळाला उद्या करूया तू बस रिलॅक्स कर मी आवरतो सगळं नाही तर उद्या सकाळी सॉलिड धावपळ होईल राहू दे रे तू एकटं कशाला सगळं आवरतोस हा मी सकाळी उशिरा आलो तर तू करतोस ना एकटा अर्थात तू एकटा नसतोस म्हणा तुझ्यासोबत किमया असते मदतीला तुझ्या या चोर दरवाजातून येणारी तिचं नाव काढायची काही गरज नाही अरे चिर यार एवढं काय चिडतोस मी चिडत नाहीये निषाद यार तिने काय एक साधी चेष्टा केली तुझी तर चल फोन लाव तिला कमन 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 नाही करणार आय डोंट केअर तुला एक सांगू निषाद तू ना आजारी पडलायस काय खरंच तू आजारी पडलायस तुझा किमयाशी वाद झाला ना की तू नेहमी असा मनाने खचून जातोस कमजोर होतोस आणि हे असली चिडचिड करत राहतोस हा आजारच आहे निषाद आणि या आजारावर एकच औषध आहे किमया आई ग जीभ दाखवा आता मला कळलं तुम्ही आजारी का पडलात ते का डॉक्टर कारण तुम्ही मोठ्या घरी येणं बंद केलं होतं इथल्या माणसांना भेटणं बंद केलं होतं आता यावर उपाय म्हणून तुम्ही ते येत जायचं इथे राहत जायचं कळलं इंजेक्शनची सिरीज आहे ना किमया ताई हो डॉक्टर ए ती नर्स आहे ना आता मग तिला किमया ताई काय हाक मारतो मला शिकवू नका ताई म्हणजे सिस्टर म्हणजेच नर्स आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मराठीतच बोलतो किमया ताई म्हणजे सिस्टर किमया ताई किमया हसू नका एक काम करा या पेशंटला आज इथेच ऍडमिट करा आज रात्री त्याला जाऊ देऊ नका मेलो अरे मोहित जर मी इथे राहिलो तर आई ओरडेल ना मला ए मी मोहित नाही डॉक्टर आहे कळलं ताई किमया आजला इथे बांधून ठेवा आणि जर याने अटक केला ना त्याला इंजेक्शन पण द्या ए इंजेक्शन नको मला डॉक्टर मला पण राहायचंय रे इथे पण आई बाबांनी राहू द्यायला हवं ना आमच्या घराच्या जिनात कासव बसले की काय कि शामरुक आहे ते पण न हळणार न डुलणार अरे मालक आता काय तुझी मान खेचून डोकं वर काढू का रे ए मालक काय झालं तू रडतोयस काय झालं मालक अरे बाबा सांगणार आहेस का काय झालं कोणी काही बोललं का तुला ओरडलं का काय झालं तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून एक का लपवलं काय लपवलंय मालक कशाबद्दल बोलतेस तू कोणी काय नाही लपवलेलं मी आता मोठा आजार झालं पण कळलं मी आता येतात थोड्या दिवसांच्या
काल बोलत तुम्ही हे सगळं माझ्यापासून तुला कोणी सांगितलं मला अरुण का कोणी आल का आत्या बोलत होत्या तेव्हा ऐकलं मी आपण किती वाईट आहोत ते किमी आता रोज मरणाशी झुंजत होते आणि आपण सण साजरे करत होतो मजा करत होतो मयासाठी मला फक्त किमयासाठी ही आनंदी राहावी म्हणून सगळ्यांना आनंदी बघून तिला सुख मिळावं म्हणून मालक मी हे फक्त किमयासाठी करतो आणि आपल्या हातात एवढंच आहे रे एवढंच आपण मोठे डॉक्टर करू मी देवाकडे साकडे झालीन मालक शक्य तेवढं सगळं करतोय आपण विश्वास ठेव माझ्यावर किमया सगळ्यांनाच हवी आहे पण आता देवावर विश्वास ठेवून चमत्काराची वाट बघत राहणं किमया आणि अण्णांना या आजाराबद्दल कळू न देणं एवढंच आपल्या हातात आहे मला प्लीज समजून घे प्लीज समजून घे अजून आम्ही अण्णांना सांगितलेलं नाहीये आणि किंवा तुला माहिती आहे नाही तिलाही माहित नाही बिचारी तिला असं वाटतंय की आपल्याला अनिमियाचा त्रास आहे थोडासा बस बाकी आपण ठणठणीत आहोत आणि म्हणूनच ती हसते खेळते उड्या मारते अगदी फुगडी सुद्धा घालते दादा तुम्हाला खरंच असं वाटतंय की आपल्याला ब्लड कॅन्सर झालाय हे किमयाला माहिती नसेल असं का विचारताय दादा हो जिला दुसऱ्याचं शरीरच काय मन आजारी असेल सुद्धा कळत तिला स्वतःच हे आजार पण कळलं नसेल असं वाटतं तुम्हाला तिचं हे आजार पण इतके दिवस चालू चक्कर येते नाकातनं रक्त येत आहे कधीही कुठेही झोप लागते म्हणताय आणि हे सगळं अॅनिमियामुळे असं वाटून घेण्यात की ती खुळी असं वाटलं तुम्हाला दादा आणि हे सगळं अॅनिमियामुळे असं वाटून घेण्यात की ती खुळी असं वाटलं तुम्हाला दादा म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला तिला ब्लड कॅन्सर आहे हे माहिती असेल शक्यता तर ठीक वाटते दादा कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याची तिची सवय असते तिचं हे असलं वेगळं आजारपण त्याची ही लक्षणं तिने कुठल्याही डॉक्टरला विचारली नसतील असं वाटतंय तुम्हाला म्हणजे या पुढचा प्रत्येक दिवस तास मिनिट सेकंद शेवटचा आहे
आणि आता आपला प्रवास शेवटाच्या दिशेने चाललाय माहिती आहे तिला. बरं सॉरी मग डॉक्टर काका पेशंट वाटण्यासाठी आम्ही काय करायचं असतं? थोडं कणत राहायला हवं. मग अशी प्रशांत कसा करत होता असं? पण या पेशंटला कणत राहायला नाही आवडत. तुम्ही तपासणार आहात का? नाहीतर मी आपली जाते. हे बघ जर तू डॉक्टरांचं ऐकली ना तर तू बरी कशी होणार? बघा ना डॉक्टर ऐकतच नाही या पेशंट. नुसती पळापळ नुसती धावाधाव ऑफिस मध्ये जा किचन मध्ये जा आरामच नाही करत. काय ग कळत नाही तुला? माझी ट्रीटमेंट हवी असेल तर हे सगळं नाही चालणार. घर नाहीये तुझं, हॉस्पिटल आहे माझं. तुझा डॉक्टर मी आहे. माझ्या अंडर तुझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि इथे माझेच रूल्स चालतात. रिंग मास्टर? रिंग मास्टर नाही डॉक्टर, डॉक्टर आहे मी. नीट औषध नाही घेतलीस आम्ही सांगतो तसं नाही वागलीस तर हॉस्पिटल मध्ये ठेवावं लागेल तुला, ऑपरेशन करावं लागेल. नाहीतर पुढे तुझं काही बरोबर झालं तर जबाबदारी तुझी. प्रशांत काहीतरी काय बोलतोयस? काय झालं आत्या? अगं आम्ही डॉक्टर डॉक्टर खेळतोय. हो आई मी आता ही पेशंट आहे. डॉक्टर जे सांगतो तेच मी तुला सांगत होतो. जर तू औषधं घेतलं नाहीस आणि तुझं कधी काय बरं वाईट झालं तर गप्पा बस. काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. काय बोललो मी? तुझी बडबड बंद कर. गप्प बैस आता, कळलं का? अलका चल आपण निघूया, घरी जायला हवं. आत्या काय झालं? तू रडतीयस का? काही नाही ग, बरेच दिवसांनी घरी आले ना, अजून मन भरलं नाहीये. हो ना, मग निघालात का? राहा ना आजचा दिवस. हो ग, तुमचा जास्तीत जास्त सहवास मिळावा असंच वाटतंय आता. हो ना, मग ठरलं तर आज तुम्ही राहायचंच. yes! नको, आज नको, पुन्हा येऊ परत कधी तरी राहील. हे काय बाबा? मी निघते. अगं आई आमचा खेळ तरी पूर्ण होऊ दे. काही नको. पाचला खेळ कधीच पूर्ण व्हायला नको. जबरदस्ती करू नकोस, नाहीतर मी घर सोडून निघून जाईन कायमची. श्रीपत म्हणतो ते जर खरं असेल तर त्या प्रत्येक क्षणी किमयाला माहिती होत की आपण जाणार आहोत आणि तरीही ती त्या दिवशी खेळता खेळता ती चक्कर येऊन हसत हसत म्हणाली की रिटायर्ड हर्ट झाले.
सुरुवातीला माहित होतं की ती खरंच रिटायर होणार आहे. नाही, मी तिला इतक्यात रिटायर होऊ देणार नाही. माझी प्रेस, माझं घरदार, मी सगळं पणाला लावेन, पण तिच्या उपचारात कमी पडू देणार नाही. सगळं एकटीनं सोचते बिचारी. अरे तिला जाऊन सांगायला हवं की तू एकटी नाहीयेस बाळा, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर या लढाईमध्ये. मी तिला असं एकटं पडू देणार नाही. तिला सांगायला हवं मी. बाबा हो, बाबा काय करताय? तिला काहीही सांगू नका प्लीज. श्रीपत काका म्हणतात तसं काही असेल नसेल, पण आपण हेच दाखवायला हवं की आपल्याला काहीही कळलेलं नाहीये. अरे काय बोलतोयस तू? तिला जाऊन समजावायला हवं, तिला धीर द्यायला हवा. हो बाबा, इतका जीवघेणा आजार आपल्याला झालाय हे माहित असताना सुद्धा ती मुलगी हसते खेळते. सगळी दुःख वेदना ती सहन करते का? तर घरच्यांना कळू नये म्हणून, घरचे कोलमडून पडू नयेत म्हणून अशा मुलीला बाबा आपण काय समजवणार, काय धीर देणार? उलट तीच आपल्याला समजावते बाबा कसं जगायचं ते. एवढी हसते खेळते ते सगळं आपण आनंदी राहावं म्हणून. तिची धडपड चालू आहे ती तिच्या आजाराशी लढण्याची नाही, आपल्याला आनंदी पाहण्याची. आणि तिचा हा प्रयत्न साध्य होतोय असं जर तिला वाटलं ना, तर तिला जगण्याची आणखीन उमेद मिळेल बाबा. पण ज्या क्षणी ती आपल्याला कोलमडताना पाहिल ना, त्या क्षणापासून ती सुद्धा कोमेजत जाईल. शशांक किती मोठा झालास रे. आजपर्यंत मी तुला सांगत होतो अरे जरा नीट वाग, नीट वाग, कस वागायचं ते जरा शिक. आज कस वागायचं ते तू मला शिकवलंस रे. वा तुमच्याकडूनच शिकलोय, पण प्लीज तुम्ही नका रडू बाबा, तुम्ही सावरा स्वतःला. या पुढे आपल्याला हेच दाखवून द्यायला लागेल की आपल्याला काहीही कळलेलं नाहीये. बरोबर, तिला असंच दाखवायला पाहिजे की आपल्याला काही माहिती नाही, तरच ती आनंदी राहील, हस्ती खेळती राहील. ती हस्ती खेळती राहील आपल्या समोर, पण एकटी असेल तेव्हा